समदरपुर तालुका के पीपरी स्थित जिला परिषद उच्चतर माध्यमिक विद्यालय में शिक्षक की मांग को लेकर छात्रों ने आज अपने अभिभावकों के साथ धरना दिया। शिक्षक की मांग को लेकर आज स्कूल पर ताला लगाकर स्कूल के सामने धरना दिया गया। इस स्कूल में कक्षा 7 तक की पढ़ाई होती है। स्कूल में पिछले 2 साल से विज्ञान शिक्षक का पद भी खाली है। इतना ही नहीं, सहायक शिक्षक भी हाल ही में सेवानिवृत्त हुए हैं, इसलिए अब स्कूल में केवल 2 शिक्षक हैं। ये दोनों शिक्षक ऑफिस के काम के साथ साथ 7वीं कक्षा तक पढ़ा रहे हैं। इससे छात्रों का शैक्षणिक पाठ्यक्रम प्रभावित हो रहा है। इसके चलते शिक्षकों की तत्काल नियुक्ति की मांग को लेकर आंदोलन शुरू किया है। पिपरी जिला परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी येथील 3 शिक्षक होते, त्याच्यापैकी 1 शिक्षक रिटायर झाले जूनगर सर म्हणून 30 नोव्हेंबरला, आणि त्याच्या संदर्भात आम्ही मागणी केली 3 शिक्षकाची पुन्हा एकदा की शिक्षक देण्यात यावं म्हणून। पण वारंवार मागणी करून सुद्धा ती मागणी काही लावून तशी धरली, पण त्यांनी काही दिले नाही, म्हणजेच तेवढं काही दुर्लक्षित केलं बिओनी, आणि काही कालांतराने दिलंही शिक्षक वाढके म्हणून। त्यांना दिल्यानंतर त्यांची ऑर्डर दुसऱ्या ठिकाणची केली, जेव्हा कधी ती पिपरीची पाहिजे होती, याच्या संदर्भात आम्ही मग त्या शाळेला क्लूप लावून दुसऱ्या शिक्षकाची त्यांना येईपर्यंत बाकी सर किंवा जे कुठलंही एक ज्यांनी जे आम्हाला शिक्षक दिले होते अशोक पावणे म्हणून, ते मार्चमध्ये रिटायर होणार होते आणि सध्या अर्जित रजेवरती आहे। हीच आमची मागणी होती की आम्हाला एक रेग्युलर शिक्षक देण्यात यावं, जो नेहमी रोज येईल आणि रोज व्यवस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवल्या जाईल। कारण ग्रामीण भागात तशी व्यवस्था काही चांगली नाही प्राथमिक शाळेची, त्याच दृष्टिकोनातून आमचं म्हणणं होतं की एक चांगले शिक्षक किंवा ग्रामीण भागातल्या शिक्षक संस्था ह्या चांगल्या चालल्या पाहिजे जिल्हा परिषदच्या, तशी त्या लोकांचं म्हणजे जिल्हा परिषद बंदच करायचे। आज दिनांक 5 जानेवारीला क्लूप लावून 10:15 नवीन सर येईपर्यंत ते आणि त्यांनी तशी व्यवस्था केली आणि 1 ते क्लूप उघडला गेला आहे। नवीन सरांची रिलीव केलं आणि आम्हाला ऑर्डर घेऊन आले ते आणि ते क्लूप उघडून आम्ही क्लूप सुरळीत शाळा केली। हिंगणघाट से NBCN न्यूज के लिए रवी यनोरकर की रिपोर्ट।